नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। काय ते शिवाजीनगरचे रस्ते, काय ते रस्त्यांवरचे खड्डे आणि काय ते खड्ड्यात जमा झालेलं पाणी, असं म्हणत जळगावातील छत्रपती शिवाजीनगर वासियांनी आज भर पावसात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले। यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। संतप्त नागरिकांनी, नगरसेवक आणि त्यांच्या कामावर नाराज होत रोष व्यक्त केला। छत्रपती शिवाजीनगरातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता आहे की तलाव, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। जागोजागी पाण्याचे डबके साचल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वार्डातील नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले, रस्ता रोको करीत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी वार्डातील नगरसेवकाने केवळ स्वतःच्या घरासमोरील रस्ता बांधला असून इतर बाकी रस्ता कशा प्रकारे सोडला आहे हे दाखवण्यासाठी संतप्त नागरिकांनी महापौरांनाच डबके साचलेल्या पाण्यातून पायी फिरवले। लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात यावे व गणपती बसण्या अगोदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली। अन्यथा नगरसेवकाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला। तीन वर्ष झालं पुलाचं काम चालू आहे, आमच्या मुलांना किती प्रॉब्लेम येतो, शाळे मुली रेल्वे स्टेशनवरून मुली जातात, सेफ आहेत का मुली आमच्या? रेल्वेच्या तिकडून लेंडी नाल्याकडून पाण्यामधून गाडी नेता येत नाही। जर आमचे काही प्रॉब्लेम आले, पुढे काही झालं आमच्या घरामध्ये दुर्घटना, तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? रोड होऊ शकणार नाही त्या संदर्भातला, आम्हाला कळतं की रोड होणार नाही, पण तुम्ही स्क्रॅपिंग करून लेवल तर करून त्याला लेवल का नाही केली तुम्ही आतापर्यंत? बाकीच्या ठिकाणी तुमचे काम होत आहेत आणि या ठिकाणीच काम होत नाही, शिवाजीनगरला का वाळी टाकलं तुम्ही? फक्त नगरसेवकांच्या दारातले रोड झालेले, नगरसेवक लोकप्रतिनिधी ना त्यांच्या दारामध्ये जाऊन बघता तुम्ही, इथं पक्के रोड त्यांच्या पक्क्या कॉन्क्रीटच्या गटरी होती झालेल्या आहे आणि त्यांनी फक्त शिवाजीनगरच्या लोकांचे हाल अपेक्षा लावलेले। दुसरं आता महापुरांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, कमीत कमी आम्ही कच्चा मुरुम आणि कस टाकून देऊ तुम्हाला सध्या पुरता,